नमस्कार, गोमंतक टी व्हीच्या साश्टीकार ह्या कार्यावळीत तुमकां सगळ्यांक येवकार. सद्यातलो जो साश्टीकच न्ही, सगळ्या गोंयाक लागपी, सगळ्या सावथ गोंयाक लागपी जो इश्यू आसा तो म्हणजे विमानतळाचो. दाबोळी विमानतळ बंद करून मोपा सुरू जाता काय कितें अशी एक भिरांत आसा. आनी ह्याच भिरांताच्या हाजेर काल स्पायस चॅटान हें केलां की आपली जी विंटर जे हें आसात, ट्रॅफीक आसा ती फुली सगळी मोपाचेर आमी हालयतले अशें हें केलां. आनी ह्या फाटभुंयेचेर काल विजय सरदेसाय हांणी एक स्टेटमेंट केल्लो, तो म्हणजे ही सगळी एक कॉन्स्पिरसी. आनी ह्या कॉन्स्पिरसीचे पायलट CM आनी को पायलट मॉविन गुदीन कितें असो ताणें एक दुबाव हें केल्लो. विजय, तुका ह्या शोक येवकार. विजय, हे जे सगळी जी हें आसा कॉन्स्पिरसी तूं म्हणटा, तुका कितें आसा कॉन्स्पिरसी आनी कितें परिणाम जातले? हांवें एसेंब्लीन हो इशू रेज केल्लो. आनीक कशें दाबोली एअर ट्रॅफीक कमी जायत रावलां आनी मोपा कशें वाडटा, आनी कशी युजर डिवलॉपमेंट फी म्हणून जी आहा ती दाबोली वाडयल्या आनी मोपा ती देव म्हळ्यार तितली वाडची ना. बेजिकली दाबोलीच्यान एअर ऑपरेशन्स एअरलायनी ऑपरेट जावपाक फिजिबिलिटी वतली, म्हळ्यार तांकां परवडचें ना. तांकां ना परवडपा खातीर जे कितें युजर डिवलॉपमेंट फी वाडयता, ही युजर डिवलॉपमेंट फी तूं देंवयतलो म्हणून सिवील एविएशन मिनिस्ट्री कडेन उलोवन म्हाका उतर दी अशें हांवें मुखेलमंत्र्या कडेन मागिल्लें. मुखेलमंत्र्यान म्हाका क्लियर एश्युरंस दिवन तो पावूंक ना, पूण आमी पॅरिटी हाडटले आनी हाडूंक आमी ट्राय करतले म्हणून हें ताणें सांगलें. आतां तुमी पळयलां की मुखेलमंत्री ह्या दिसांनी दिल्ली खुबदां गेला, ST रिजर्वेशना खातीर गेला, पोर्चुगीज हें OCI कार्डा खातीर गेला, पूण हे दाबोलीच्या इश्यूचेर तो सिवील एविएशन मिनिस्टराक मेळा अशें आमी खंयच वाचूंक ना. म्हळ्यार म्हाका दिसता की ताकाय खबर आसा कशें कितें जाता तें. आनी ताजो मंत्री जाका हांवें काल को पायलट म्हणला, तो मंत्री पयलीं एक दीस असो ऑनेस्ट असो जेन्ना उलयलो ते हातून ताणें सांगलें की GMR प्रेशर घालता सेंट्रल गव्हर्मेंटाचेर दाबोली बंद उडोवपाक. ताजे मागीर ताणें ताजेर U-turn मारलो आनी आतां तो भाशण दीत आहा, सगळें वता थंय सांगिता की दाबोली उरतलोच, आमी इतले पयशे मोडल्या, इतले डिवलॉपमेंट करता म्हणून दाबोली उरतलो. आनी ही फट एक्सपोज करपा खातीर आमी एक 2008 घडणूक हैदराबादाक बेगमपेट म्हणून एअरपोर्ट आशिल्लो, हो बेगमपेट एअरपोर्टाचेर कोट्यांनी रुपया अशे 800 कोटी रुपया बी मोडिल्ले सेंट्रल गव्हर्मेंट. तेच हांव तुका हें करता. आज होच मुद्दो आमचो दक्षिण गोंयचो खासदार फ्रांसिस सादिनाणें मानला, तोय म्हणटा की ह्या हाजेर आपणे पयलीं आतां 600 कोटी आपूण फाटली काँग्रेस गव्हर्मेंटा कडल्यान 600 कोटी हाडिल्ले, आतां आनीक 200 कोटी मोडल्यात सगळे, म्हणजे 800 सुमार कोटी हांगा मोडल्यात एक्सपान्शनाचेर. ताका लागून म्हणटा तो हो जो दाबोळी आसा तो बंद जातलो असो दिसना असो कोण म्हणटा, हे म्हणटा काँग्रेसचो खासदार म्हणटा. काँग्रेसचो खासदार जो आसा आतां आसा, हय, ताणें एकदां पयलीं स्टेटमेंट काडला की आय एम द आर्किटेक्ट ऑफ मोपा. वो गोंयची जनतेन विसरले, गोंयची आमची सुसंस्कृत जनता इतले आमकां म्हळ्यार विसर पडटा, इतले सोपी भशेन विसर पडटा काय म्हणटा हांव. तो आमकां कितें पिशे म्हणून समजता, तोय एक असो एक सायड पायलट आहा हातून. तो सिन्स इज नॉट इन पावर आय कॅनॉट डायरेक्टली एक्यूज हिम, पूण आज जो नरेटीव सेंट्रल गव्हर्मेंट आनी गोंयचें सरकार जे दिता आनी चड करून मोविन आनी मुखेलमंत्री दिता तोच नरेटीव हो आमचो साउथ गोंयचो खासदार जर उलयता तोय तातूंत हें जालो, इज पार्ट ऑफ द कॉन्स्पिरसी. तूं सादें एग्जाम्पल तुका सांगता, हे बेगमपेट एअरपोर्ट म्हणटा तो 23 मार्च 2008 हैदराबादचो एअरपोर्ट अशे 800 कोटी खूब पयशे मोडिल्ले ताजेर हो एअरपोर्ट बंद पडलो. हो 70 वर्सांचो एअरपोर्ट, तुका हांव ओगी ताजे मेन पॉयंट सांगता, 70 वर्सां हो एअरपोर्ट चल्लो, 2008 तो बंद पडलो. इट वॉज द 6th largest एअरपोर्ट इन इंडिया, सर्वींग 10 इंडियन आनी 13 फॉरेन एअरलायन्स. ग्रोथ ताजो 40-50% ट्रॅफिकान ग्रोथ आसलो आनी नॉन ट्रॅफीक रेवन्यूज आनी ट्रॅफीक रेवन्यूजान 40-50% ड्युरींग द इयर 2007-2008 एअरपोर्ट ऑथॉरिटी एम्प्लॉईज युनियन म्हणटा आनी ओपोज केल्लें. आमी हांगा ओपोज कशें करतात की बंद उडोवं नाका म्हणून. इतलें सगळें जावन GMR जी सेम कंपनी मोपा बांदता प्रायवेट
तांणी एक कन्सल्टियम केलो आणि तांणी एक एअरपोर्ट हैदराबादच्या 30 किलोमीटर फुडे शमशाबाद म्हणतात थंय सुरवात केलो. तो सुरवात जातकच बेगमपेट एअरपोर्ट बंद पडलो. म्हणटकच GMR-ची हिस्ट्री आहा आणि हे साऊथ गोयचे खासदार जो मोपाचो आर्किटेक्ट जी मोपा आता चलयता ती त्याच मोपा एअरपोर्टात GMR जे चलयता ताणी हैदराबादचो बेगमपेट एअरपोर्ट कसो बंद उडयलो ते ताका हे तूं जाल्यार व्हरून दी ताका सांग हे वाच म्हण जाता जाल्यार जाणटेपणान कळ्ळें तुका. आता हो तूं म्हणले तसो हो मुद्दो आमच्या मोविनान काडिल्लो. हय मोविनान काडिल्लो आनी मोविनान असो सामको एक्यूज हे केल्लो की सामको सेंट्रलाक GMR करता प्रेशर हाडटा आनी ताका लागून हो बंद पडपाचो आसा अशें म्हण ताणें जवळपास आपल्याच सरकाराचेर हे केले. मागीर मोविनाचो स्टँड चेंज जावपा कारण कितें खूबदां कँडीड म्हणून आसता कँडीड मुवमेंट्स म्हणून. कँडीड मुवमेंट म्हणल्यार कितें म्हज्या तोंडांतल्यान एक गाळ येता म्हाका संवय आसा तर गाळ मारपाची टाकून गाळ येता वो आमी आनी कितें तरी अशें उलयतात तेन्ना तूं सत्य उलयता. तशें मोविनान कँडीड मुवमेंटान सत्य उलयलें की GMR प्रेशर घालता अशें म्हाका दिसता की GMR प्रेशर घालता आनी तो एअरपोर्ट दाबोली तो बंद उडोवंक सोदता. मोविन म्हणटा तो एक एक्सपिरियन्स पॉलिटिशियन तो कालचो पयचो मनीस न्ही तातले तातूंत तो दाबोलीचो आमदार म्हणटकच ताका तो एअरपोर्ट जितो उरप हो गरजेचो इतलें आसून ताणें हो स्टेटमेंट केलो. आनी हो स्टेटमेंट करतकच म्हाका दिसता ताका धेंगसो पडलो आसतलो आनी धेंगसो मुखेलमंत्र्याचो आनी कोणाचो पडटकच ताणें आतां यूटर्न मारलो. पूण फॅक्ट्स ऑफ द मॅटर रिवील दॅट GMR इज केपेबल ऑफ प्रेशरायजींग समबडी एल्स लायक वॉट इज हॅपन हिस्ट्री रिपीट्स इट सेल्फ म्हणून म्हणणें हांव इंग्लिशीन. जें हैदराबाद जालां तें गोंयांत जावंक शकता आनी जावपाक सगळीं लक्षणां तशींच आसात की फॅड्स गेल्ले आदल्यो खबऱ्यो सोडूच तूं ह्या म्हयन्याच्या एंडाक वच तूं. आतां इस्टर जावपाचो आसा 30 तारखेक 31 तारखेक आतां 28 तारखेची फेर पळय तूं हांवें आतां मुद्दाम तुवें फेर्स काडल्या. 28 तारखेक तूं इंडिगोची फेर काड फ्रॉम गोवा टू दिल्ली फ्रॉम मोपा टू दिल्ली 8,660 रुपया आसा डायरेक्ट फ्लायट. हीच ह्याच टायमार एअर इंडिया एक्सप्रेस म्हणजे मातशें लोवर प्लस गोवा टू दिल्ली फ्लायट आसा 12,770 दाबोलीच्यान दाबोलीच्यान म्हणल्यार कितलें डिफरंस जालें 4,000 रुपया जर डिफरंस जाता एक तिकेटीचेर जाल्यार दाबोली लोक कित्याक घेतले टिकेट सांग म्हाका तूं. हें जालें 28 तारखेचें हे फुडलें हें ना म्हणूंक शकत ना हें आमी इंटरनेटा वयल्यान काडलां थ्रू दीस वॉट एवर दीस बुकींग booking.com. आतां 30 तारखेक पळय तूं 30 तारखेक 7:30 वरांचेर सकाळीं इंडिगो फ्लायट आहा दिल्लीच्यान मोपा. आतां परतें घेवया मोपा टू दिल्ली काडलें आमी आतां दिल्ली टू मोपा घेवया. दिल्ली टू मोपा 7,190 रुपया तीच तुमी त्याच टायमार दिल्ली टू दाबोली घेवया ती आसा 9,390 रुपया 2,000 रुपया चड 2,200 रुपया चड हे कित्याक चड आनी अशें जर आसा जर दिल्लीवालो जो गोंयां येता 30 तारखेक कित्याक येतलो तो इस्टराक येतलो तो येतना तो दाबोली कित्याक येतलो 2,000 रुपया चड दिवन धर ताका ताजे कडेन पयशे आहा ओगी तांकां उडोवपाक वो दाबोलीचो मोगी तो. सो दाबोली एअरपोर्ट बंद पडटा हें सत्य आमी कशेंच लिपोवंक शकना. आतां गुदिनो एअरलायन्स म्हणून जर स्टार्ट केली मोविन गुदिनोन वो आमच्या खासदारान कोणाक तरी हाडलो आनी आपली कसली एअरलायन सुरवात केली जाल्यार मे बी तो एअरपोर्ट उरूंक शकतलो. कोणे तरी एफर्ट करचो पडटलो. ताजे खातीर सरकारान आपली लोकांक क्लॅरिटी दिवपाक जाय की बाबा तुमी युजर डिवलॉपमेंट विजाचे हांवें जे डिमांड केल्लो तेन्ना कोणेंच कांय म्हणूंक ना ताजेर. आतां TTA-ची तेंच उलयता आतां सगळें तेंच उलोवंक लागले गोवा चेंबर ऑफ कॉमर्स तें उलयता की युजर डिवलॉपमेंट फी चड आहा ती तरी देवया म्हणून. हांव उलयतालो त्योच खबऱ्यो आतां ते रिपीट करतात आनी हे नॉर्मली हे जे ग्रुप्स आहात हे सरकाराचे हाजी करपी लोक हे ते पसून आतां उलोवंक लागल्या आनी सरकाराचेर कांयच उलयना. मोपा म्हणटा नवो मागीर मोपाचेर हांव विरोधान ना. मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट जर तुमी करूंक सोदतात जाल्यार इंटरनॅशनल एअरपोर्ट करचो
कतारान मोपा कॅन्सल केले, ओमान कॅन्सल केले, आता एअर अरेबिया बी कॅन्सल जातले. बरे हा कोता येता एअर इंडिया गॅटविकच्यान मोपा टू गॅटवीक स्टार्ट झाला इंग्लंडाक वचपाची फ्लायट, प्रॉब्लेम काय ना. पण तो इंटरनॅशनल एअरपोर्ट व डॉमेस्टिक एअरपोर्ट म्हणून चलया म्हणजे तुम्ही. सरकारान असे षडयंत्र केला की दोनूय वस्तू थंयच वतात. हांगा कोण ना आसा, हांव पयर दिल्ली एक लग्नाक वचून आयिल्लो आहा, वतना म्हाका विचारले लोक खंय आहा, ते म्हणाले ना एक ते तीन मेरेन लोक आसतात, आता चार वरां जाल्या म्हणटकच काय ना म्हण. दुसऱ्या दिसा येतना हांवें तीच फ्लायट घेतली आनी हांव देडांक पावलो, परतें किण्ण सारको मेल्लो मूस ना एअरपोर्टाचेर, सारकें थंड सारकें. तेन्ना विचारलें कितें जालें काय म्हण, ना आतां मातशें हें जालां अशें तशें, पूण ते सांगतात हे आतां सी आय एस एफ. सो बेजीक सांगपाची वस्त अशी वस्तुस्थिती आमी फेस करूंक जाय. आय हॅव सीन इट इन माय आयज की दाबोली एअरपोर्ट इज बींग सारको स्ट्रँग्युलेटेड अँड इज बींग शट डाऊन. विजय तू थोडो जाऊन तो बंद पडतलो, तो मरतलो. आणि त्यांना आम्ही म्हणतात आम्ही किती करूया, त्यांना कारण किती दिसले स्ट्रॅटेजिक कारणा खातीर. आय एन एस हंजाचो एअरपोर्ट तो इंडियन नेव्हीचो एअरपोर्ट आणि नेव्ही खातीर आणि देशाच्या सुरक्षे खातीर तो एअरपोर्ट जाय. ऑलरेडी बीजेपी लागल्या, बीजेपीचो एक आय टी सेलाचो हे आहात, ताचो हांवें फेसबूक पोस्ट पळयलो आज परा घेण्याच्या हाजेर. तो म्हणटा ना फायनली देशाची सुरक्षा ही सगळ्यात व्हडलो इशू आणि ताच्या खातीर तो एअरपोर्ट बंद पडल्या व्हडलें किती आहा काय म्हणून. सो हे आता लास्टाक ते सांगपाचे आहा आमकां किती. आणि आम्ही जे उलयतात की दाबोली चालू उरचो, तांकां देशद्रोही म्हणपाचे आहा. पण हांव मागतां गोंयचे जनते कडेन की हो इशू इग्नोर करू नाकात. कसलेय डिसिजन तुम्ही घेतात ह्या दिसांनी त्यांना दाबोली एअरपोर्टाचे विचार करा, नाजाल्यार तुमकां हांगा ते मशिनान घालतात. आणि असो त्रास जावपाचो आहा. दीस वील एफेक्ट नॉट ओनली द इकॉनॉमी ऑफ साऊथ गोवा, इट वील एफेक्ट द इकॉनॉमी ऑफ द स्टेट. कित्याक पोरवणी ते हे बांधपाचे आहा फ्लायओव्हर, फ्लायओव्हराक एक दोन तीन वर्सां वतली, थंय सामके ब्लॉक जावपाचे आहा. आणि दाबोली बंद जातलो जर त्यांना जाल्यार आम्ही मेले, गोंयची टुरिझम इकॉनॉमी काबार जाली. आणि हाजे खातीर सरकारान बेगीन स्टेप्स जाता ते घेऊक जाय आणि सरकार आता मेरेन ते घेना हे क्लियर झाले आहे. विजय तू जर असे म्हणता, तू म्हणता की थंय आता जितो मूस नासता म्हणता दाबोळीचे, जितो मूस सारखे सुशेगाडली पहिली दिस सारखे तू क्लियर जाता तरी असताना आणि एक नवे एक आला की तिसरो बसून चालपाक शकता म्हणते. आता पण दोन एअरपोर्ट चलवूक जायना आणि सुदीन ढवळीकरांनी मूवीन आमकां भाषणां दिता की तिसरो एअरपोर्ट येऊ शकता. अरे तुमच्या दोन चलवूक जायना, काणकोण येतलो, फोंड्या येतलो, ओके सांगप ते त्यांच्या लोकांक पिशे करप. बेसिकली दुसरो एअरपोर्ट फेल जाता, एक एअरपोर्ट सुरवात जावं पहिलो एअरपोर्ट बंद पडटा, हे लोकांक जे अटेन्शन डायवर्ट करपा खातीर तिसऱ्या एअरपोर्टाची भाषणां दिवपाक लागले. आणि दितात एक्झाम्पल कोणाचे लंडनचे, लंडनात कितलेच एअरपोर्ट आहात, गॅटविक आ, हित्रो आ, सिटी एअरपोर्ट म्हणून आहात, नॉर्थ एअरपोर्ट म्हणून आहात, कितलेच एअरपोर्ट आहात, थंय चार पांच एअरपोर्ट आहात थंय. पण लंडन किती आणि गोय किती, वी आर नॉट द सेम थिंग. गोय तसें ना. सो जे भशेन आमकां हे कानान घालूंक सोदतात सरकार, या सरकाराचेर म्हाका दिसता लोकांनी विचार करूंक जाय. सरकार फटयता म्हण आणि तुम्ही दाबोलीच्यान तिकीट काढा आणि वचा खंय आणि पळया किती आज वस्तुस्थिती आहात ती, ताजेर तुका कळटले की दाबोली एअरपोर्टाचो फिचर किती. तो तू हे म्हणता प्लस आणि एक हे असं की हांगा हे तिकेट चढ, पण थंय तुका मोपा वतले हांग साकून तुका 4000 फारीक करपाक जाय, तुका टॅक्सी फारीक करचे, प्लस 4 वरां प्रवास करपाक जाय 4 वरां. आणि मदीं तुका पर्वरीन झिरकून उरूंक जाय. पर्वणी जर तुका देव बरो आसा जाल्यार तो सुटलो, जर तुका अशें ऑफिस टायम आनी प्रायम टायम जर तुका मेळ्ळो जाल्यार तूं उरलो झिरकलो, तुका टिकेटूय गेली. सो आनी थंय हॉटेलांय ना, लागीं येवन जर रावतलो मोपा आनी डायरेक्ट फ्लायट घेतलो म्हणल्यार ती हॉटेलांय ना. सो म्हाका दिसता हें अनप्लॅन्ड डिवलपमेंट गोंयांत चलता आनी सरकाराचे लक्ष खंयच ना, सरकार आपलो गल्लो घालून पैसे करीत आहा. तू हॉटेलाचा प्रश्न काढला म्हणून हे केलं की सध्याक आता ते हॉटेलियर्स साऊथ गोयचे बोवाळ म्हणतात की आमकां टुरिस्ट ना म्हणून. आज हांव पेले कडेन म्हणतालो, पेले म्हणटा तो हे जर आसता जाल्यार आमकां ते दर्या भितर जीव दिवन मारपाक पडटलो म्हणून. सो 40% बारीक रेस्टॉरंटांचेर, बारीक रेस्टॉरंटां जी आहात, शॅक्स आहात, ताजेर 40% हीट जाला फक्त दाबोलीच्या एअरपोर्टाचेर. ही फिगर्स म्हाका एक बरो रेस्टॉरंट चलोवपी बरो तरणाटो भुरगो जो प्रोग्रेसीव जो आपले सगळे म्हणजे बाय रिमोट चलता, ऑटो पायलटाचे रेस्टॉरंट चलता,
ताणें म्हाका सांगिल्लें आहा की 40% हीट आपल्याक जाला धंद्याचेर. सो 40% हीट जाला आनी अजून एअरपोर्ट बंद पडूंक ना. तूं चीत बंद पडटकर कितें जातलें तें. आनी गोंय साव चड करून साश्टी आनीक म्हणजे साउथ गोवा हाका दुसरे भशेन एक प्रोमोट करपा खातीर सरकारच्या मनान कितें आहा, कितें रोहन कवट्याची तकलेन आहा सांगिल्लें ताणें. तो म्हणटा हें प्रायज मेळ्ळें, रोहन कवटो काडटा प्रायज मुखेलमंत्र्याक दिता आनी दोगांचो फोटो येता आनी तुमी तो फोटो छापून घालतात. आरे टुरिजम हांगा मरता आनी कसलो फोटो म्हण्याचो. स्मार्ट सिटी म्हणटा ती सगळी काबार जाल्ली आहा, लोकांक मायनींग एरियेंतल्यान भायर काडचें पडटा. गोंयाक प्रायज मेळ्ळे म्हणून अनाउन्स जाता, परते पेपर रिपोर्ट करतात. म्हाका समजना हें कितें तें, लोक कितें पिशे म्हण समजता म्हाका कळना. एक सायडीन लोकांक सगळे त्रास जाल्लो आहा, दुसरे सायडीन सेंट्रल गव्हर्मेंट आमकां प्रायज दिता. स्मार्ट सिटी स्टेज मॅनेज न्ही, दीस इज अ रॅकेट टू फूल द पीपल. जस्ट लायक स्टेटमेंट लायक आतां तुमी सांगता तिसरो एअरपोर्ट ना जाल्यार इतले आमी पयशे मोडले तो कसो बंद जातलो. हे सगळे अज्ञानाचे खासदार उलयता, म्हाका कळना तेजे कसो उलयता. तर हांव तुका एग्जाम्पल दिता न्ही, बेगमपेट एअरपोर्ट येदो व्हडलो एअरपोर्ट हैदराबादचो गोंयचो न्ही, तो एअरपोर्ट बंद पडलो, झटक करून बंद पडलो. आनी थंय बी GMR कन्सोर्टियमान दुसरो एअरपोर्ट स्टार्ट केल्लो. सो थंय तर जावंक शकता, हांगा कित्या वयल्यान जावचें ना. विजय, आतां सद्याक लोकसभा निवडणुकी येवपाची आसा, लोकसभा निवडणुकेक हो इशू जातलो 100% जातलो. न्ही खंयचोय आज पळय जे इशू लोकांक लागतात ते इशू ताणें रिजॉल्व करूंक जाय. न्ही मुखेलमंत्र्यांचे असेंब्लीन आमकां उतर दिलें की आपूण ST रिजर्वेशना खातीर वतलो. मुखेलमंत्री गेलो, ताणें कितें तरी हातपांय धडायले, आतां कितें जालें तें दुसरे भशेन, पूण ताणें दाखयलें की आय एम कन्सर्न अबावट डेट इशू. आनी राजकारणान कशें आसता, रुलींग पार्टीचें कर्तव्य जाता की लोकांक जें दुखता ताका मलम लावप, तें दुखता तें दुखता तें देंवोवप, कमी करप. दुसरें ताणें कितें केलें की ताणें सांगलें की आपूण आखावता म्हूण, कितें तें पोर्चुगीज पासपोर्टाचो इशू जाला, OCI कार्ड, ताजे खातीर तो गेलो. थंय एक्सटर्नल अफेर्स मिनिस्ट्री कडेन उलयलो. एअरपोर्टा खातीर कित्याक वचना तें म्हाका कळना, म्हादय खातीर कित्याक वचना. सो हे इशूज कशे इग्नोर करतले. जनता जेन्ना मत मारता तेन्ना जे प्रिवेलींग इशूज आहात, तेन्नाचे बर्निंग इशूज आहात, ते इशू विसरतले कशे. म्हळ्यार दाबोलीं एअरपोर्ट म्हणटा तो साउथ गोंयची इकॉनॉमी जर चलयता आनी तो एअरपोर्ट जर बंद जाता आनी सरकार जर ताचेर कांय करना जाल्यार ताजो असर मतांचेर कसो पडचो ना तो म्हाका तूं सांग. आनी जर काँग्रेसीन ह्या मोपा युनिवर्सिटी हाजो आमचो एअरपोर्टाचो क्रिएटर जो स्वताक म्हणटा ताका जर उमेदवार दिली जाल्यार तो पळय तो तोतेला, तो उलयत तांकां कांय ताजो अर्थ ना. ताका ही कॅनॉट सपोर्ट हीज हे. ताणें हाजे पयलीं पार्लमेंटान सांगलां की इल्लो पयसो व्हेल्यार कांय जायना म्हूण, तन्मार बरो प्रोजेक्ट म्हणलो. मागीर हांगा जेन्ना इश्यू जावपाक लागलो तेन्ना आपूण लोकां बरोबर आहा म्हणले. सो हांकां पयलीं हांकां आपलो विचार करतना आपूण उलयतना विचार केल्ले शिवाय काडली जीब लायली ताण्याक ही संवय जाल्ली आहा. ती पयलीं तेन्ना चलताली, बरो दिसता मनीस हें तें म्हणून लोक लिडर म्हणून मानताले. आयचे आज ते दीस गेले. आज लोक पीपल सी द कंटेंट, वॉट यू आर टॉकिंग, हाव यू आर टॉक कॅन बेनिफीट द पब्लीक, वेदर यू आर एबल टू फायट फॉर गोंय, गोंयकार आनी गोंयकारपण. थंय पार्लमेंटांत तुज्यान तें करूंक जाता ना, तूं करतलो काय ना, काय तूं तुगेलें रिटायरमेंट बेनिफीट घेवन सुशेगाद रिटायर जावपाक सोदता. हें सगळें म्हाका दिसता लोकांच्या मनान आसतलें मत मारचे टायमार आनी टिकीट पसून दिवच्या टायमार, तें आमी दुर्लक्ष करूंक शकना. दीज आर इशूज वीच आर रेलेवंट एन्ड पॉलिटिकल पार्टीज एज वेल एज द पीपल कॅनॉट इग्नोर रेलेवंट इशूज. सो हे आशिल्ले विजय सरदेसाय. विजय सरदेसायचे आतां हें कशें षडयंत्र चालू आसा, आमचो दाबोळी बंद करून मोपा फुडें व्हरपाचो. आनीक हाज्या पयलीं ताणें आपल्या अनेक इंटरव्यूवाक हें केल्लें की थंय जे कितें फुडें जे कॅसिनोज येवपाचे आसात ते येवपाक ताका लागून हो एक प्लॅन शिजता. आनीक ताजे आरोपा प्रमाणे ते म्हणटात की मुख्यमंत्री स्वता हातूंत भितर हांकां ना मुख्यमंत्र्याचेर हांव डायरेक्ट करना. हांव कितें म्हणटा, सिन्स ही इज द लिडर ऑफ द हावस या एन्ड ही हॅज टू टेक केअर ऑफ दीस इशूज एन्ड ही हेड्स द कॅबिनेट एन्ड वन ऑफ हिज कॅबिनेट मिनिस्टर सेज दॅट GMR इज प्रेशरायजिंग सेंट्रल गव्हर्मेंट. जेन्ना हें तो आमचे रिजिनाल्ड लॉरेन्सान म्हणलें तेन्ना ताची फकाणां केली ताणी गेले खेपे.
होच इश्यू रेजनाल्डान काढिल्लो एक कॉलिंग अटेन्शनान. त्यानं ताका उगे केलो अरे सेंट्रल गव्हर्नमेंटाचे केन्ना प्रेशर करूंक शकता काय म्हणून एक प्रायव्हेट एंटिटी. पण ताजो मंत्री हेच उलयता मरे, मंत्र्याची एक्शन घेऊची घेतली घेऊ ना घेऊ ना. सो हाजो अर्थ किती म्हणजे मुख्यमंत्री किद्याक तरी खंयच्या तरी कारणा खातीर दुर्लक्ष करता. प्रेशर अंडर येवन आय डोंट नो वॉट इट इज, ते किदें ते ताणें ताका तुमी विचारचें पडटलें. पुणून मोबीन कुदीन जो आज डिफेंड करता की दाबोली उरतलोच आनी ह्यो ज्यो वस्तू जाता, पयलीं ओमान एअर गेलें, मागीर एअर इंडिया भोंवपाक गेलीं, मागीर कतार एअरवेज गेलें, चार्टर विमानां गेलीं, चार्टर विमानां गेलीं. सो इंटरनॅशनल वता डॉमेस्टिकूय वता आनी हांगा कमी जायत आहा. दुसरें की हांगा फुटफॉल कमी जाला. सगळे जे कर्नाटकांच्यान लोक येताले कारवारच्यान भटकळच्यान हे ते चित्तात आमी मुंबय वचून फ्लायट धरया, हांगाच्यान वचून आनी कित्याक आनी कित्याक हांगा बंद जालां, मोपा तांकां पयस जाता, मदीं परवरी लागता. सो तेंय ट्रॅफीक आमचें एफेक्ट जाल्लें आहा. सो ह्यो सगळ्यो वस्तू आसतना मुखेलमंत्र्याक आमी चार्ज करचो पडटाच. पूण चड म्हजो चार्ज आहा सावथ गोंयचे जे इतले आमदार डिवलॉपमेंटा खातीर म्हणून जे बीजेपीन गेले, तो हो डिवलॉपमेंट न्ही. एक एअरपोर्ट तर बंद पडटा, एकलो आवाज काडना, तोंडां धरल्या हांची. आनी देवा कडेन उलोवपी बी ते तांचे कितें जालें, देवा कडेन उलोवपी जो आमदार आसा तो मुखेलमंत्री आसतना ताणें मोपा जात तितले स्लो केल्ले. इट इज अ फॅक्ट की ताजे वेळार मोपाचो कांयच प्रोग्रेस जावंक नाशिल्लो आनी दाबोली सामकी ग्रो जायत आशिल्लें. आतां ताजें तोंड कित्याक बंद पडलां विचारूंक जाय न्ही. आरे सिनियर मनीस तूं इतलेदां जिंकला आनी तुका विकास पुरुष म्हणून एक नवें लेबल घेतला न्ही फाटल्यान, कसलो विकास हो? एक एअरपोर्ट चालू आहा तो बंद उडोवप हो विकास? हो कसलो विकास? आनी सावथ गोंयच्या जनतेचेर इफेक्ट आहा न्ही तो, मडगांवकारांचेर इफेक्ट आहा, साश्टीकारांचेर इफेक्ट. सावथ गोंयची जनता रस्त्यार येतली दिसता तुका? ना, रस्त्यार येवपाचो प्रश्न ना. रस्त्यार कोण येतलो कोण येवपा ना तें म्हाका खबर ना. एकदां आमी रस्त्यार आयिल्ले तेन्ना धार्मीक धर्मगुरू भितर सरले आनी पर्रेकरान सांगले की ते खरे लिडर म्हण, सो आमी भायर सरले, तांच्या हातान दिले आनी एज्युटेशन मेलें. इट इज अ फॅक्ट. मोपाचे अगेन्स्ट जें एज्युटेशन चलतालें हांवें बी तेन्ना तातूंत एक्टीव रोल घेतिल्लो. पूण जेन्ना म्हाका असेंब्लीन सांगलें, पर्रेकरान सांगलें की तूं फ्रॉड, चर्चिल फ्रॉड आनी बरो तो एक धर्मगुरू आनी ताज्या हातान तें जावचें, आमी म्हणलें बरें आमी ताजे बरोबर आहा. आमी वचून थंय सकयल बसपाक लागले आनी आतां कितें जालें, कांय जावं ना, गेलें न्ही मेलें वेजिटेशन. सो इतिहास दाखयता की मोपा खातीर खूब हालचाली फाटल्यान जाता म्हळ्यार षडयंत्र जाता. आतां मोपाचेर हांव विरोधान ना, हांवूय मोपा यूज करतां. जंय वचपाक जाय मोपाक कनेक्टिविटी खूब आशिल्ली, आतां मोपाची कनेक्टिविटी कमी जाल्या ह्या दिसांनी. पळय तूं लोकल डेस्टिनेशन मोपाची बंद पडल्या. हांवें रोहनाक त्या दिसा विचारलें, तो म्हणटा ताजी इंडिगोची एअरक्राफ्ट हे इज अंडर गोईंग रिनोव्हेशन आनी ताजे रिपेर्स ते चालू आहा, ताजे खातीर कमी जाला. पूण मोपा तर कनेक्टिविटी दिता, मोपा हॅज टू बी यूज्ड. आय एम नॉट अगेन्स्ट मोपा, बट वॉट आय एम ट्राय टू से टेल पीपल द ट्रूथ. ना तूं सांगला विजय, तूं अशें इनडायरेक्ट म्हणपाक येता की जे कोण मोपाचेर ट्युरिस्ट सद्या येतात तांकां बाकीचो गोंय आहा ते कुशीन पडटा म्हण ताणें बी येवपाचे हे केला म्हणटा तूं, बंद केला दिसता तुका? ना 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 ना, मोपाक जी इतली कलेक्शनां आशिल्लीं ती कलेक्शनां कमी जाल्या गेले स म्हयन्यान. ती कित्याक जाल्या? ती मोपाच्यान वतालीं, मोपाच्यान वाराणसी, मोपाच्यान भोपाळ, मोपाच्यान थोडीं थोडीं ती कलेक्शनां खूब कमी जाल्या. दाबोलीच्यान ती कलेक्शनां नाशिल्लींच. सो तूं इंडियेक जर भोंवता, मुखेलमंत्र्या प्रधानमंत्र्याचें जर तुवें मन की बात आयकली आनी तुवें जर एक निर्धार केलो की आपूण ट्युरिजम करतलो पूण इंडियेनूच ट्युरिजम करतलो कित्याक पयशे इंडियेन उरचे, हे मतान जर तूं इंडिया भोंवपाक पयलीं गेलो जाल्यार तूं पळयता की मोपाच्यान कनेक्टिविटी कमी जाल्या. ती कित्याक जाल्या? ना हांचें लक्षूच ना. ट्युरिजम म्हणटा कितें आहा, दामबाब आनीक आमचो गोंयचो सायब ट्युरिजम चलयता, तांचे खातीर गोंय चलना, गोंय आमच्या सरकारा खातीर कांय चलूंक ना आनी हे अवॉर्ड घेतात आनी एकमेकांक अवॉर्ड दितात. ट्युरिजम मिनिस्टर काडटा आनी मुखेलमंत्र्याक दिता आनी फोटो काडटा आनी तुमी ते छापून हाडटा. हे आमकां चल्ला, हे माकडाचो खेळ आमकां पळोवंक मेळटा. सो ताजे खातीर म्हाका दिसता की सिरियस हाजेर ट्युरिजमाचेर विचार जावचो. आमी गेले खेपे असेंब्लीन डिमांड केल्लो आहा की आनी कन्सल्टंट नाका म्हणून,
गोंयकार बरी थिंक टँक घ्या म्हणून. गोंयांत गोंयकार व्हडले टुरिजमांत पाविल्ले लोक कितलेच आहा जे फुकट सरकाराक एडवायस करपाक तयार आहा आनी आधार करपाक तयार आहा गोंय फुडें वचचें म्हणून. तांचो हेल्प घेयात तुमी हप्ते घेवपा खातीर जे कन्सल्टंटांक घेता आनी तांचे वयल्यान पयशे जे परते घेतात ते घेवप बंद करा म्हणून. तें जर केलें ना जाल्यार एक दीस असो येतलो की सडनली गोंय म्हणटा तें आसचेंच ना. आज तूं एक तकलेन धर, गोंय म्हणटा तें खूब म्हारग आहा. गोंय जर कंपेर केलें तुवें दुसरे कडेन, आतां लग्न जालो आहा, फायव स्टार हॉटेलांनी बीट टुरिजम बीट म्हूण आहा, तो येता आनी लग्नाक हॅरेस करता आनी आपले घेता आनी तो वता. हांवें पळय म्हजे दोळ्यान पळयलो चालू आहा. विजय तूं अशें सगळें हे म्हणटा ते आतां जर दाबोली वाचून दवरपाक जाय, कितें करपाक जाय? दाबोली वाचून जर दवरूंक जाय जाल्यार पयलें म्हणटा तें युजर डेवलपमेंट फी म्हणटा ती देवूंक जाय. दाबोलीची देवूंक जाय आनी तातूंत पॅरिटी हाडपाक जाय. दाबोली आनी मोपा म्हळ्यार अशें जावपाक जाय की फिजिबिलिटी ऑफ ऑपरेशन म्हणटा तें मेन आसूंक जाय. वायबल जावपाक जाय दाबोलीन चलपाक. केन्ना वायबल जातलो? जेन्ना लोक घेतले. लोक कित्याक घेतले? 4,000 रुपया जर एक तिकेटीचेर म्हारग जाली, इंटरनल इंडिया तिकेट, तातूंत जर 4,000 रुपया डिफरंस जावपाक लागले, लोक कित्याक घेतले दाबोली? सो त्यो एरलायन्साच्यो फेर सारक्यो जातल्यो हें तुमी पळोवंक जाय. दुसरें म्हळ्यार एरलायना कडेन तुमी उलोवयता न्ही. तुमी म्हणटा आतां प्रायवेट एरलायनाचे डिसिजन, स्पायस जेट गेलें, इंडिगो गेली, आनी कोण गेले, हो गेलो, उरतलो कोण? तुमचे कडेन आसा कितें? एट द मोमेंट सेंट्रल गव्हर्मेंटा कडेन खंयची एरलायन आहा? एर इंडिया पासून टाटा कडेन आहा. सो वेर इज द गव्हर्मेंट्स कंट्रोल? सिव्हील एविएशन मिनिस्ट्री कित्याक आहा? ती डिझॉल्व करची. पार्लमेंटान लोकांक सांगिल्लें आहा की एक मनीस व्हडलो लिडर काँग्रेसीचो बीजेपीन गेलो आनी ताका मंत्री करपाक जाय म्हणून सिव्हील एविएशन मिनिस्टर केला. ताच्या हातान कितें आहा? कांय ना ताच्या हातान. सो तशें जर सरकार हातूंत इंटरव्हीन जायना दाबोलीन जितो दवरूंक, म्हळ्यार डायरेक्ट इंटरव्हेन्शन, टॉकिंग टू GMR, टॉकिंग टू हे कोण ते दुसरे एरलायन ऑपरेटर, दाबोली एअरपोर्ट जितो उरचो ना, तो मरतलोच. केदी व्हडली गार्डनां मोविनान भायर केलीं आनी केदे व्हडले ते ग्रेड सेपरेटर केले आनी फ्लायओव्हर जाला म्हणलें आनी हे खासदारान सांगलें की आपल्यान इतले पयशे हाडले म्हूण, दॅट इज नॉट अ आर्ग्युमेंट टू कंटिन्यू एन एअरपोर्ट. फिजिबिलिटी ऑफ दॅट कंटिन्युएशन इज वॉट इज इम्पॉर्टंट आनी त्या ताजेर दुर्लक्ष जाता हो म्हजो सारको डायरेक्ट सरकाराचेर चार्ज आहा. सो हे आशिल्ले विजय सरदेसाय. एक म्हणटात विजय सरदेसाय सांगता अशें की दाबोली आसप हो फकत दक्षीण गोंयांकच न्ही, पुराय गोंयच्या इकॉनॉमी खातीर एक म्हत्वाचो असो घटक आनी तो राखून दवरपाक जाय आनी ताज्या खातीर गव्हर्मेंटान आपले जे कितें काम करपाक जाय, जे आपले कर्तव्य करपाक जाय ते करपाक जाय आनी हाका हे हाजेर आमी ही हांगा चर्चा थांबयतात. विजय, आमी सगळेच हाका कितें नेगेटीव करचें न्ही, पूण एखादी एक तूं म्हणटा असो दामबाबा आनी एक हो आमचो गोंय सायबान तांचे हे पण तांगे तकलेक एखादी कितेंय प्रकाश पडटलो आनी हाजेर कितें तरी सोल्युशन काडटले अशें आमी ह्या एक पॉझिटीव्ह नोटाचेर ही चर्चा थांबोवया. आनीक तुवें तुजे मतां मांडली, देव बरें करूं. आनी सगळे आमचे जे पळोवपी आहात तांकां देव बरें करूं. पळयत रावात गोमंतक TV.